नमस्कार एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर भावेश आहे आजचा हा आपला चौथा भाग आहे युक्रेनच्या लढाईसंबंधी रशिया आणि युक्रेनची लढाई आज सातव्या दिवसामध्ये पोचलेली आहे याच्या आधी असं वाटलं होतं पुष्कळशा लष्करी तज्ज्ञांचंही तेच म्हणणं होतं की रशियाची सैन्यशक्ती युक्रेनच्या बारापट आठपट जास्त आहे त्यामुळे युक्रेन रशियापुढे काही फार टिकाव धरणार नाही दोन तीन दिवसात युद्धाचा निकाल लागेल असं सगळ्यांना वाटत होतं परंतु आज आपण बघतोय की सातवा दिवस आहे आणि तरीसुद्धा युक्रेनच्या प्रमुख शहरांपैकी फक्त एक शहर खेरसन नावाचं जे शहर आहे जे दक्षिण युक्रेनमध्ये आहे त्याच्यावरती रशियाला ताबा मिळवण्यात यश आलं आहे अशा बातम्या आहेत आता हे खेरसन जे शहर आहे ते समुद्रकिनाऱ्यावरती आहे काळ्या समुद्रामध्ये रशियाची नेव्ही प्रचंड पॉवरफुल आहे नौदल रशियाचं त्यामुळे खेरसन जिंकलं यात काही विशेष कौतुक का नाही आणखीन दोन शहरांवरती त्यांचे मोर्चे लागले आहेत मारिओ पोल तेसुद्धा सीमेनजीक आहे तेसुद्धा क्रिमियाच्या सीमेनजीक आहे आणि खारकीव जे उत्तरेला डॉनबास जो भाग आहे त्याच्याजवळ सीमेजवळ आहे म्हणजे युक्रेनच्या सीमेवरच्या एक दोन शहरांवरती रशियाचे मोर्चे लागलेले आहेत आणि राजधानी केव जे आहे त्या कियवपासनं चाळीस मैलावरती रशियाचे सैनिक आता आलेले आहेत अशा बातम्या आहेत कीव त्यांना ताब्यात घेण्यात अजून यश आलेले नाही आहेत जर कीव त्यांच्या ताब्यात आलं आणि जर अध्यक्ष त्यांच्या हाती सापडले तर या लढाईचा पटकन अंत होईल अशी अर्थातच पुटिन यांची सुरुवातीची कल्पना असणार आणि एवढी शक्ती रशियाची होती ती शक्ती घेऊन जर ते युक्रेनसारख्या लहानशा देशावर आक्रमण करत असतील तर हे नक्कीच शक्यतेतली गोष्ट होती परंतु आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की आक्रमक रशियन सैन्य जे आहे त्या सैन्याला युक्रेनमध्ये स्वतःचा इंटरेस्ट काहीही नाही आहे पुटिनला वाटतं आहे की युक्रेनवरती हल्ला करायचा कारण युक्रेन जर नाटोमध्ये गेलं तर नाटोची मिसाईल्स आपल्या जवळ येतील हेही तितकंसं बरोबर नाही आहे कारण नाटोची मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आता पोलंडमध्ये आहेतच पोलंड रशियन सीमेपासनं जिथे ती मिसाईल आहे तिथनं शंभर मैल दूर आहे परंतु पुटिननी हा एक स्वतःच्या मानाचा प्रश्न केला की युक्रेन आपल्यापासून दूर गेलंच नाही पाहिजे मी मागे सांगितलं होतं की युक्रेन ही त्यांच्या संस्कृतीचा पाळणा जिथे हल्ला उक्रायना म्हणजे एक अर्थ त्याचा पाळणा पण आहे त्यामुळे रशियन किवन रूस संस्कृतीचा गाभा जो आहे तो युक्रेन रशियातनं बाहेर जाता कामा नये अशी राष्ट्रवादी मांडळी पुटिननी केली होती परंतु युक्रेनचे जे लोक आहेत त्यांना मात्र रशियाची ही दादागिरी अजिबात मंजूर नव्हती त्यांनी चौदा साली रशियन जे आधीचे राष्ट्रपती होते त्यांना अक्षरशः हाकून लावलं मैदान क्रांती त्यांनी केली युरो मैदान क्रांती आणि आता सध्याचे राष्ट्रपती झेलेन्स्की जे स्वतः जू आहेत त्यांना पुटीन सांगतो आहे की तुम्ही नाझीवादी आहात हा एक विनोदच आहे कारण जू मनुष्य नाझीवादी असणे शक्यच नाही यांचे आजे पण जे हिटलरच्या हत्याकांडामध्ये मेलेले आहेत झेलेन्स्कींचे तेव्हा तो एक पुटीनचा सांगण्याचा भाग परंतु आता काय झालं आहे की जसे दिवस वाढत चाललेत आणि युक्रेनी सैन्याचे प्रतिहल्लेसुद्धा होत आहेत असं नाही की सगळं काही रशियात हल्ले करत आहे रशिया हवेतनं हल्ले करतोच आहे रशियाचे हल्ले कठोर आणि आता नागरिक आणि सैनिक ह्याच्यामधला फरकसुद्धा रशियाचे हल्ले करत नाही आहे बरेचसे नागरिक मरायला लागले जवळजवळ दोन हजारच्या वर नागरिक मेलेले आहेत या लढाईमध्ये रशियाने आपले सैनिक किती मेले हे सांगितलेलं नाही हे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ड्रोन वापरून युक्रेनचं सैन्य रशियाचे रणगाडे आणि त्यांचे जे काफले आहेत असं म्हटलं जातं की कि कियववरती हल्ला करण्याकरता चाळीस मैल लांब असा काफला कारवान ज्याला म्हणतात म्हणजे ट्रक टँक्स आणि बाकी चिलखती गाड्या या सगळ्यांची चाळीस मैल लांब रांग त्यांनी उत्तर सीमेमधनं किवच्या दिशेने आणलेली आहे परंतु जेव्हा अशी चाळीस मैल लांब रांग असते तेव्हा ती उडवणं पण सोपं जातो हवे कुठेही मारलं तरी एक दोन रणगाडे किंवा हे मरतातच तर त्या दृष्टीने युक्रेननी प्रतिहल्ले देखील सुरू केलेले आहेत परंतु आता असं वाटायला लागलं आहे की पुटीन यांचा पेशन्स गेलेला आहे त्यांना आता धीर उरलेलं नाही आणि ते थोडेसे विचित्र वागणूक करायला लागलेत पुटिननी दोन दिवसापूर्वी रशियन सैन्याचं जे आण्विक दल होतं ज्याला की न्यूक्लिअर डिटेन्स डिटेरन्स ग्रुप म्हणतात म्हणजे मं समोरच्यांनी जर आपल्यावरती अनुहल्ला केला तर आपण तयारी काय केली पाहिजे वगैरे जे, जे असतं त्यांना अलर्टवरती नेलं हाय अलर्टवरती नेलं याचा अर्थ असा की काय की युक्रेनवरती आता ते आण्विक हल्ला करणार आहेत असं काही नाही आहे असं काही नाही आहे असं आपल्याला वाटतं परंतु या दरवाज त्यांना दाखवायचं होतं की आम्ही युक्रेन जिंकण्याकरता कुठल्याही थराला जाऊ शकतो अर्थातच याची बायडन यांनी निंदा केली आणि त्यांनी सांगितलं की हा काय विचित्र प्रकार या एस्केलेशनला आम्ही अजिबात परमिशन देणार नाही असं होणं शक्यच नाही असं करायला नको परंतु काल पुन्हा रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरो यांनी जाहीर केलं की जर अणुयुद्ध झालं तर तिसरं महायुद्ध खूप भयंकर असेल अमुक तमुक म्हणजे एक प्रकारचा धमकावणीचा प्रयोग सुरू झाला आहे आता युक्रेनकडे तर अण्वस्त्र नाहीच आहेत युद्ध झालं तर केव्हा होईल नेटोच्या लोकांनी जर रशियाच्या अण्वस्त्राला प्रत्युत्तर दिलं तर आणि मग मात्र खरोखरच तिसरं महायुद्ध होईल बरं इथपर्यंत थांबलेलं नाही रशियाने युक्रेनवरती व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे निर्वात बॉम्बचा स्फोट केलेला आहे अशी बातमी अशी माहिती युक्रेनच्या ज्या यु एनमधल्या अँबॅसेडर आहेत ओस्काना माराकोव्हा मार्कारोव्हा यांनी सांगितलेली आहे म्हणजे एका जबाबदार व्यक्तीने युनायटेड नेशनच्या सभेमध्ये हे सांगितलं की रशिया हे असल्या प्रकारचे शस्त्र आहे हे व्हॅक्यूम बॉम्ब काय असतो आपल्याला माहिती आहे का व्हॅक्यूम बॉम्बला म इंग्लिशमध्ये थर्मो बेरिक वेपन म्हणतात थर्मो म्हणजे उष्णता बेरिक म्हणजे प्रेशर याच्यामध्ये काय असतं की दोन स्टेजचा बॉम्ब असतो एका बॉम्बनी पहिलं कवच फुटतं आणि त्या कवचामधनं ज्वालाग्राही पदार्थ आणि बारके बारके बॉम्ब बा याचं क्लस्टर उडतं आणि ते हवेमध्ये पसरतं सगळीकडे ज्वालाघरी पदार्थ असल्यामुळे तो अगदी फटी घरं खिडक्या ह्याच्यातनं सुद्धा आत जातो आणि त्याच्यानंतर दुसरा जो बॉम्ब उडतो त्या बॉम्बमध्ये प्रचंड मोठा अग्निगोलक तयार होतो आणि आसपासचे सगळे गोष्ट संपून जाते आणि ती इतक्या जास्ती तीव्र अग्नि तो असतो आणि स्फोटकं एवढी असतात की स शेजार पदार्था सगळा ऑक्सिजन ते जे खेचून घेतात स्वतःला जळण्याकरता जो ऑक्सिजन लागतो तो ते या शेजार पदार्थाच्या सगळ्या वातावरणातनं घेतात म्हणजे तिथे जी माणसं जनावरं पशुपक्षी असतील त्यांना ऑक्सिजनच मिळत नाही म्हणजे समोर तुमच्या हवा दिसतीये पण नाकात जायला ऑक्सिजन नाही गुदमरून मरण्याचं प्रमाण वाढतं तर हा फार भयानक हे फार भयानक शस्त्र आहे रशियाने याआधी हे शस्त्र सिरियामध्ये वापरलेलं आहे अमेरिकेने सुद्धा हे शस्त्र अफगाणिस्तानमध्ये वापरलेलं आहे जेव्हा शत्रू गुहांमध्ये लपून भरले बसलेला असतो तेव्हा या प्रकारचं शस्त्र वापरतात कारण हे पडलं की ते जे वेपर्स असतात ते जे ज्वालाग्राही पदार्थाचे वेपर असतात ते त्या गुहेच्या मुखातनं आत शिरतात आणि तिथे एकदा गेल्यानंतर दुसऱ्या बॉम्बनी ते सगळं पेट घेतं असं हे भयानक शस्त्र रशियाने वापरलेलं आहे हे रस् शस्त्र वापरण्यावरती अजूनपर्यंत बंधनं नाही आहेत परंतु जर तुम्ही हे शस्त्र वापरलं आणि ते सिव्हिलियन म्हणजे नागरी वस्तीवरती वापरलं तर हाग येथे म्हणजे हॉल हॉलंडमधला द हेग ज्याला म्हणतात द हाग म्हणतात त्या जागी जे जा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे त्या कोर्टमध्ये तुम्हाला वॉर क्राईम करता शिक्षा देता येते म्हणून रशियाने ताबडतोब नकार दिला की आम्ही हे वापरलेलं नाही आहे तरी युक्रेन म्हणतं हे शस्त्र वापरलेलं आहे दुसरं एक शस्त्र असतं क्लस्टर बॉम्ब क्लस्टर बॉम्बमध्ये थोडीफार अशीच रचना असते पण पण त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे बॉम्ब असे एखाद्या कारंजासारखे उसळतात आणि पुढे जाऊन मग तेही फुटतात त्यामुळे एअरपोर्टला नादुरुस्त करायला युजली कस्टर बॉम्ब वापरतात कारण एअरपोर्टवरती प्रचंड प्रमाणावर खड्डे तयार होतात आणि तसंच नागरी वस्तीत व्हॅक्यूम बॉम्ब आणि कस्टर बॉम्ब वापरले तर अपरिमित जनहानी होते आणि ही नागरी वस्तीतली हानी आहे लक्षात ठेवा हॉस्पिटलमध्ये वापरलं तर हॉस्पिटलमधले डॉक्टर पेशंट नर्सेस सगळे एकदम मरून जातात तेव्हा या कोटीला जर रशिया पोचला असला तर रशिया किती डेस्परेट झाला आहे पुटिनला शक्य तितक्या लवकर जी जीत कशी हासिल करायची आहे त्याकरता त्यांनी बोलणी पण सुरू केली आहे आपल्याला माहिती आहे बेलारशिया बेलोरशियामध्ये मिन्स येथे बोलणी चालू आहेत त्या बोलणी करण्याकरता यांचे युक्रेनचे एक मंत्री डिफेन्स मिनिस्टर पण तिथे गेलेले आहेत रशियाचं प्रतिनिधी मंडळ आलेलं आहे पहिली फ फेरी निष्फळ ठरली दुसरी फेरीसुद्धा फारशी सक्सेसफुल होत नाही आहे कारण रशिया सांगते आहे शरणागती घ्या आणि युक्रेन म्हणते आम्ही शलगती देणार नाही तुम्ही अगोदर लढाई थांबा तर इथे ते बोलणी अडकलेली आहेत बोलणी काय होतील ती असो पण इकडे बोलणी करायची आणि असली भयानक शस्त्रं वापरायची इकडे अणुबॉम्बची धमकी द्यायची याचा अर्थ रशिया मेटाकुटीला आलेला आहे हे युद्ध जर लवकर संपलं नाही तर रशिया अधिकाधिक रशियाची कोंडी होत चालली आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इकडची लोकं काय करत आहेत युक्रेनची लोकं तर लढत आहेत युक्रेनची लोकं चांगल्या तऱ्हेने लढत आहेत त्यांना शस्त्रास्त्रांचा आता पुरवठा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे युरोपियन युनियननी शस्त्र दिली आहेत नाटोनी दिली आहेत अमेरिकेने दिली आहेत आणि आता ट्रेनिंग पण दिलेलं आहे त्यामुळे ती शस्त्र वापरून त्यांचा लढा सुरू झालेला आहे युक्रेनच्या लोकांनी असंही सांगितलेलं आहे की उद्या जर रशियाने एखादं शहर आमचं ताब्यात घेतलं तर ता आम्ही शहरात बसून गुरिला वॉरफेअर ज्याला म्हणतात म्हणजे गनिमी काव्याचं युद्ध खेळू आणि एक सांगतो जे युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे की शहरामधलं या प्रकारचं गनिमी काव्याचं युद्ध जे असतं त्यामध्ये आक्रमकांना प्रचंड त्रास होतो कारण शहरातल्या गल्लीबोळ घरं ही सगळी लोकल लोकांना माहिती असतात आक्रमकांना माहीत नसतं कुठेही लपून त्यांच्यावरती हल्ले केले जातात आणि प्रचंड मनुष्यहानी होते त्यामुळे पुटीनना हे लढाई थांबवायची आहे त्यांनाही चालू नाही ठेवायचे पण त्यांना त्यांच्या टर्म्सवर थांबायचे म्हणजे ते त्यांना शरणागती हवी आहे आणि हे झेलेन्स्कींना पण माहिती आहे झेलेन्स्की अजिबात शरणागती द्यायला तयार नाहीत बरं इकडे अमेरिका आणि बाकी देशांनी रशियावरती प्रचंड प्रमाणावर निर्बंध वाढवायची सुरुवात झालेली आहे युरोपियन युनियन ब्रिटन अमेरिका या सगळ्या देशांनी रशियावर निर्बंध घातले त्यातले दोन महत्त्वाचे निर्बंध सांगतो एक म्हणजे रशियन विमानांना स्वतःच्या एअरस्पेसमध्ये यायला बंदी केलेली आहे याचा अर्थ रशियाची जी इंटरनल मुवमेंट आहे तीच फक्त होईल एक्स्टर्नल मुवमेंटमध्ये त्यांना ही विमानं नेता येणार नाहीत ने। अमेरिकेने स्वतःची एअरस्पेस रशियाला बंद केलेली आहे हा एक फार महत्त्वाचा निर्णय आहे दुसरा निर्णय आहे की स्विफ्ट प्रणाली जी आहे स्विफ्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बँका एक दुसऱ्यांचे जे सेटलमेंट्स करतात एक दुसऱ्यांकडे पैसे जे ट्रान्सफर करतात त्या ते करण्याची जी पद्धत असते त्याला स्विफ्ट म्हणतात त्याला व वर्ल्ड इंटरबँक फंड ट्रान्सफर वगैरे असं त्या फायनान्शियल ट्रान्सफर हे नाव आहे त्याचं सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल ट्रान्सफर असं त्याचं नाव आहे तर स्विफ्ट ती त्याच्यामधनं रशियाला हाकलून दिलं आहे ह्याचा अर्थ रशियन बँका बाहेरच्यांना पैसे देऊ शकत नाही बाहेरच्यांचे पैसे घेऊ शकत नाही आणि आपल्याला सांगतो रशियन रुबलचा जो भाव आहे तो प्रचंड प्रमाणावर खाली गेलेला आहे एका डॉलरला ऐंशी रुबल मिळत होते ते आता एकशे पाच रुबलवरती तो भाव आलेला आहे याचा अर्थ रुबलची किंमत खाली जाते रशियामध्ये आता चिप्सची टंचाई जाणवायला लागली आहे अमेरिकेन रशियाला सगळा एक्सपोर्ट बंद केलेला आहे सगळा हायटेक एक्सपोर्ट बंद केलेला आहे रशियामध्ये लोक जे गुगल पे आणि ॲपल पे वापरून आपली तिकीटं काढायची रेल्वेची ते गुगल पे ॲपल पे बंद झाल्यामुळे मॉस्कोच्या रेल्वे स्टेशनवरती प्रचंड रांगा लागल्या कारण याच्या आधी पटकन त्याच्यावर काढून जायचे आपण जसं मोबाईलवर तिकीट काढतो की नाही तसं तेच बंद केलं आहे तर आता सामान्य नागरिक रशियाचे त्यांनासुद्धा याची झळ पोचायला लागली आहे आणि रशियामध्येही असंतोष वाढीला लागलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये सध्या जे चालू आहे कालच युनायटेड नेशन्सची जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये अतिशय मोठ्या बहुमताने सगळ्या जगांनी रशियावरती बहिष्कार टाकायला सांगितलं रशियाला समज द्यावी असा ठराव पास झालेला आहे आणि एकीकडे हे चालू असताना रशियावरचा बहिष्कार अशा गतीला पोचलेला आहे की फिफाच्या फुटबॉल क्लबने सुद्धा सांगितलं फिफाने की रशियाला आम्ही खेळायला घेणार नाही म्हणजे रशियाला आयसोलेटच करायचं आज रशियाचे फक्त तीन मित्र आहेत चीन उत्तर कोरिया आणि एक गमतीचा देश म्हणजे व्हेनिझुएला तिथला जो मादुरो नावाचा राष्ट्रपती आहे त्यांनी भीमदेवी भाषण करून सांगितलं की रशियाला जे काय पाहिजे आमच्याकडनं ते रशियाला आम्ही देऊ हा व्हेनिझुएला देश फक्त ऑइल एक्सपोर्ट करतो जे रशियाला अजिबात नको आहे उगाच काहीतरी बोलायचं रशिया आमचा मित्र आहे जगाने त्यांना वाईट टाकलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे असले फळतूस मित्र आणि एक चीन हे रशियानी स्वतः मोठे ठेवलेले आहेत आज रशिया पूर्णपणे आयसोलेट झालेला आहे परंतु हे जरी असलं तरी पुटीन यांना सहजासहजी याच्यातनं माघार घेता येईल असं मात्र वाटत नाही आता काय होईल बरं याच्यात भारताचं काय झालं तेही आपण विचार करू भारतीय नागरिक जवळजवळ वीस हजार नागरिक रशियात होते आणि नरेंद्र मोदी सरकारने आपले रशियाशी असलेले चांगले संबंध वापरून सगळे नागरिक तिथनं बाहेर काढलेले आहेत हा एक फार मोठा ज्याला म्हणतात की ही फार मोठी कामगिरी मोदी सरकारने केली त्यांनी चार मंत्री तिकडे पाठवले ऑपरेशन गंगा जी लॉन्च केलेली आहे त्या ऑपरेशन गंगामध्ये चार मंत्री आपले चार शेजारी देशांमध्ये बसलेले आहेत आपले जे नागरिक आहेत ते तिरंगा घेऊन जातात त्यांना युक्रेनचे सैन्य थांबवत नाही रशियाचं सैन्य थांबवत नाही हे पाहिल्यावरती पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीसुद्धा तिरंगा घेऊन बाहेर पडायचं ठरवलं पुढे त्यातले काही पकडले गेले काही सुटले वगैरे म्हणजे भारताची प्रतिष्ठा किती वाढली आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपले लोक सुखरूप आणण्याकरता मोदी सरकारनी ग्लोब मास्टर सी सेवन्टीन नावाचं वा वायुदलाचं सर्वात मोठं जे विमान आहे त्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत प्रत्येक वेळी फेरीमध्ये तीन तीनशे लोक जवळजवळ आपण तिकडनं घेऊन येतो आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने की आपलं आपले एकसुद्धा नागरिक आता युक्रेनमध्ये शिल्लक नाही सगळे युक्रेनच्या बाहेर पडलेले आहेत याबद्दल मोदी सरकारचा आपण अभिनंदनच केलं पाहिजे पण इथे एक मला सांगायचं आहे हे जे नागरिक होते इथले बहुतेक विद्यार्थी होते आणि गेले पंचवीस फेब्रुवारीपासून आपण त्यांना सांगतोय की बाहेर पडा आपण ते तेव्हा बाहेर पडत नव्हते का पडत नव्हते त्यांचं त्यांना माहिती सरकारवर टीका फक्त ते करत होते आणि आता बुडाशी जेव्हा आग पेटली तेव्हा सरकारला वाचवा वाचवा म्हणून हेच सगळे लोक परत आले बरं हे परत आले ते तिथून शिकून परत आलेत किंवा शिकतायत तिथे त्यांच्या शिकण्याचा भारताला नंतर उपयोग होईल की नाही अजून ठरायचंच आहे पण त्याकरता तुमच्या आमच्या करदात्यांचा पैसा मोदी सरकारला घालायला लागला यांना परत आणण्या आपण याचं फक्त कुठेतरी स्मरण ठेवूया परंतु ही अशी परिस्थिती चालली आहे आणि युनायटेड नेशनमधलं जे मत झालं त्या मतदानात भारताने भाग घेतला नाही कारण रशिया हा भारताचा मित्र आहे रशियाने एस फोर हंड्रेड जे मिसाईल सिस्टीम दिली आहे ती अप्रतिहत आपल्याला त्याचा ता पुरवठा चालू राहील असं रशियाने वचन दिलेलं आहे आपण रशियाशी आत्ता शत्रुत्व घ्यायचं नाही आहे आणि अतिशय योग्य पॉलिसी आहे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र रशियाशी जे काही भांडण करत आहेत भारत अलिप्त राहू इच्छितो उद्या गरज पडली तर या दोघांच्यामध्ये म्हणून भारताचाच उपयोग होण्यासारखा आहे चीनचा त्याच्यामध्ये काही उपयोग नाही आहे तेव्हा अतिशय उत्तम आ, 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 परराष्ट्र नीती मोदी सरकार फॉलो करत आहे आणि या लढाईचा निकाल आता पुढच्या दोन तीन दिवसात काय लागतो ते बघूया पण रशिया जेरीला आला आहे हे नक्की आणि त्या जेरीला आल्यामुळे माणूस जसा चिडल्यांनी वागतो ना तशा प्रकारची विधानं त्यांच्याकडनं येत आहेत बघूया पुढे काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण इतर मित्रपरिवारबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर दा दाबलेलं नसलं तर ते दाबा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या आणखीनही व्हिडिओ या विषयावरती करण्याचा आमचा मानस आहे आत्ता चौथा व्हिडिओ झाला आहे अजून पुढे याचे व्हिडिओ केलेच जातील धन्यवाद